मी आनंद देशमुख कालशतकच्या कार्यक्रमासाठी इथे माझा मुलगा पण या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला आहे आणि ओव्हरऑल या कार्यक्रमाची जी संकल्पना आहे त्यात पुन्हा अल्लाखा साहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त पण त्याचा जो एक निमित्त साध्य केलेला आहे आणि एक अतिशय कल्पक उपक्रम हा यावेळेला आपण आयोजित केला नागपुरातल्या निरनिराळ्या संगीत शाळांमधले तबला शाळांमधले पोरं आणि त्या कानाकोपऱ्यातून ते आलेले पोरांचं पुढचं त्यांची वाटचाल जी आहे ही वाटचाल अतिशय सुंदर व्हावी ह्याची ही सुरुवातीची पायरी आहे आणि ही पायरी निश्चितपणे सगळ्यांच्या दृष्टीने सगळ्यांना त्याच्यामध्ये सगळ्यांचं जे चांगलं योगदान आहे या योगदानातून सगळे पोरं खूप मोठे होतील आणि किमान 100 95 तरी झाकीर हुसेन बनतील अशी अपेक्षा करतो आणि कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. सर तुम्हाला काय वाटतं की आजचा जो कार्यक्रम आहे तबला वादनाचा 100 मुलांचा त्याला लोकांचा रिस्पॉन्स कसा असेल? निश्चितपणे रिस्पॉन्स चांगलाच राहणार कारण हे सगळे कलाकार जे आहेत यांना अशा प्रकारच्या कठीण प्रवासातून गेल्याशिवाय ते पुढे घडणं शक्य नाही आणि हा एक कठीण प्रवास आहे. 100 पोरांची लय एकत्र सांभाळणं ही काही साधी सामान्य गोष्ट नाही आणि ह्या लईमध्ये जेव्हा एक दुसरे जण एकमेकांना मिसळतील आणि तेव्हा हे आयुष्याचं खूप मोठं तंत्र सुद्धा शिकतील. हा सगळा जो उपक्रमाची जी सुरुवात आहे मला तरी असं वाटतं की आपलं जे दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रामध्ये जी जे डायरेक्टर आता जी नवीन आलेले आहे ते स्वतः तबलजी असल्यामुळे आणि स्वतः एक कलाकार असल्यामुळे निश्चितपणे हा एक चांगला स्वागतार्ह बदल जो आहे हा आपल्याला दिसून येऊन जाणार. त्याचे फळं आज आपण आता इथे पाहायला सुरुवात झाली. धन्यवाद.